36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद जळगाव महामार्गावरील अजिंठा गावच्या हद्दीत रविवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायनर कारला सिने स्टाईलने पाठलाग करून पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकानं अजिंठा गावाजवळील वाघूर पुलाजवळ पकडला असून दोघांना अटक केली। याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अवैधरित्या घेऊन जात असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकानं कारवाई करत दोघा जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 2,90,106 रुपयांचा गुटखा आणि 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायनर कार असा 7,90,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई अजिंठा सिल्लोड महामार्गावर अजिंठा येथील वाघूर नदीच्या पुलाजवळ सोमवारी दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 1:30 ते 2 सुमारास घडली आहे। गुप्त बातमी मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक मनीष कालवणिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोलीस जमादार कासम शेख, विठ्ठल डोके, गोपाल पाटील यांनी अजिंठा बसस्थानकावरील बुलढाणा चौफुलीवर सापळा रचला होता। दरम्यान रात्री 1:30 सुमारास स्विफ्ट डिझायनर कार ही जोरात निघून गेली। पथकानं पाठलाग करून येथील वाघूर नदीच्या पुलावर कार पकडली। कारवाई करत कारमधील शेख मुस्तकीम, शेख जाफर, शेख मोसीम, शेख बुडन हे दोघे राहणार भोकरदन जिल्हा जालना यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 2,90,000 रुपयांचा राजनिवास, विमल पान मसाला, केशरयुक्त मसाला, तंबाखू, गुटखा आणि 5 लाख रुपयांची स्विफ्ट डिझायनर कार असा एकूण 7,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कारवाई केली आहे। पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शरद वाघुले आणि सहकारी करत आहे। सिने स्टाईलने स्विफ्ट कारचा पाठलाग करत होते। जीर्ण झालेल्या वाघूर नदीच्या पुलांमुळे हे आरोपी हाती लागले। पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यानं पुलावरून जाताना आरोपींच्या भरधाव वेगात असलेल्या वाहनाचा वेग कमी झाला आणि काही वेळात ते पकडले गेले। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी शेख नदीम, औरंगाबाद सिल्लोड।